शालेय पोषणहार कर्मचारी आयतात माध्यमातून आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहोत आणि आम्हाला 50 रुपये रोज शाळेमध्ये 50 रुपये रोज प्रमाणे 1500 रुपये मानधन मिळते, त्यामध्ये आमचं महिना भागत नाही आणि आम्ही आमच्या मुलांचं शिक्षण पण करू शकत नाही। तर आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिस कळे आलेलो आहोत की कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांनी आज आमचं मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार, केव्हा त्यांची त्या आमच्या मानधनाविषयी बैठक केव्हा घेणार याच विषयी आम्ही मागणी करत आहोत की त्यांनी आज आमची तात्काळ बैठक करावी आणि आमचं मानधन वाढवावं, आम्हाला जगण्यापुरतं तरी मानधन देण्यात यावं। आम्हाला 1500 रुपयामध्ये जगता येत नाही, मुलांचं शिक्षण करता येत नाही आणि आम्ही जगावं कसं, आमच्या मुलांचं शिक्षण कसं करावं, आम्ही त्यासमोर आमच्या मुलांना आतंकवादी बनवा, 1500 रुपयामध्ये आम्ही संस्कार करू शकत नाही, शिक्षण करू शकत नाही, तर आम्ही जगावं कसं, अशी आमची मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना मागणी आहे की कमीत कमी आमचं मानधन आम्हाला जगण्यापुरतं तरी द्यावं। मी कॉम्रेड हिम्मतराव गवई, जिल्हाध्यक्ष शालेय पोषणहार कर्मचारी युनियन आयटक अमरावती। आज 1 फेब्रुवारी 2023 माननीय जिल्हा कार्यालय यांच्या कार्यालयावर मोर्चाचं नेतृत्व करून आज आम्ही इथं सामील झालेलो आहे। आमची विशेष मागणी की राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नाही केल्यामुळे आमच्या शालेय पोषणहार कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे, त्याकरिता त्यांनी तात्काळ आयटकच्या कर्मचाऱ्यांशी बैठक बोलवावी आणि आमचा मानधनाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो त्यांनी येत्या 16 तारखेपर्यंत त्यांनी निकाली काढण्यात यावा, अन्यथा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयाच्या समोर येत्या 16 तारखेला मी जिल्हाध्यक्ष यांना त्याखाली आत्मदहन करणार अशी मी माहिती दिली। आमचे 1500 रुपये महिन्यावरून आम्हाला कमीत कमी 21000 रुपये मानधन देण्यात यावे, हे विशेष मागणी। त्यानंतर जिल्ह्यात असलेले जे सेंट्रल किचन चालू आहे ते तात्काळ बंद करण्यात यावे, कारण आमच्या जिल्ह्यात त्या मजुरांना आमच्या हातातलं जर काम गेलं तर त्यांना उपासमारीची वेळ येणार आहे, त्याकरिता त्यांनी सेंट्रल किचन हे तात्काळ बंद करण्यात यावं, चपराशी पदावर आम्हाला नेमणूक करण्यात यावी अशा आमच्या असंख्य मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हा कार्यालयावर सामील झालेलो आहे। कॉम्रेड हिम्मतराव गवई, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक अमरावती।